डॉक्टर समीर अर्बट यांच्याकडे जाईन, फुफ्फुस रोग तज्ज्ञ आहेत आणि या कोरोना व्हायरसचा फार थेट संबंध त्या तुमच्या इंटरनल ऑर्गनशी थेट तुमचा संपर्क येतो आणि तो खंगावत नेतो तुम्हाला, त्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. डॉक्टर समीर अर्बट, आम्हाला सांगा की आतापर्यंत आश्चर्य होतं की भारतासारख्या जिकडे मोठ्या प्रमाणात एपिडेमिक स्थिती तयार होण्याची फारच नॅचरल स्थिती असताना आपल्याकडे आतापर्यंत रेझिस्टन्स होता का, आपण सुदैवी ठरलो, काय म्हणायचं की आपल्याकडे पसरला नाही आजार? नाही, मला नाही वाटत हा कुठल्या प्रकारचा रेझिस्टन्स आहे. जसं आपल्याला कळलं, याचा जो स्रोत होता तो चायनामध्ये होता. तर जे कोणी व्यक्ती चायनामध्ये होते त्यांच्याकडनं हा आजार दुसऱ्या व्यक्तींना पसरला आहे. तर जोपर्यंत कोणी चायनाचा व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात नाहीये तोपर्यंत हा आजार पसरणार नाहीये. तर भारतात उशिरा याचं कारण हे आहे की लोक आता एका देशावरनं दुसऱ्या देशावर जेव्हा प्रवास करतात तसा हळूहळू हा जो व्हायरस आहे हा पसरून राहिलाय. तर कुठल्या प्रकारचा रेझिस्टन्स नाही आहे, परंतु आधी आता हा काही लोक इटलीवरनं आले, काही लोक चायनावरनं ट्रॅव्हल करून आले, तिथून हा आजार वाढलाय. बरं, केसकडे जातो डॉक्टर समीर अर्बट यांच्याकडे. डॉक्टर समीर, असे सगळे इन्फोडेमिक पसरत असताना आणि लोक सेल्फ, आपल्याला कल्पना आहे तुम्हाला डॉक्टरांसमोरचा मोठा मुद्दा आहे, सेल्फ हिलिंगचे प्रकार होतात, अशा या अफवांची ग्रॅव्हिटी तुम्ही कशी पाहता? हे बघा, कुठलाही आजार पसरताना खूप गरजेचं आहे की आपण लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे आणि ही माहिती चुकीची जी माहिती आहे याला आपण थांबवलं पाहिजे. आता आपण इटलीमध्ये जेव्हा बघू, आता इटलीमध्ये हा आजार सुरू झालाय आणि बरंच काही पसरलाय, तर तिथून आपल्याला काय काय शिकायला भेटतं? त्यांनी आधीच सांगितलंय की मास्क फक्त चार लोकांनी वापरला पाहिजे. एक, ज्यांना कोरोना व्हायरस असण्याची शक्यता आहे, म्हणजे ज्यांनी आता प्रवास केलेला आहे. दुसरे, असे लोक जे अशा लोकांच्या संपर्कात येत आहे, म्हणजे मी अशा कोण्या व्यक्तीला भेटलो आहे किंवा अशा जागेवर गेलो आहे. तिसरं, सगळ्यात गरजेचं आहे जे लोक अशा लोकांकडे लक्ष देत आहे, म्हणजे डॉक्टर आणि नर्सेस. बरं, आणि शेवटची ती पॉप्युलेशन, ती जनता ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, म्हणजे ज्यांना आधीपासून कुठलाही दीर्घकालीन आजार आहे, जसं टीबी आहे, अस्थमा आहे, सीओपीडी आहे, किंवा ज्यांना डायबिटीज आहे. तर काय होतं, जेव्हा दर कोणी मास्क विकत घेत राहतं तेव्हा मास्कची कमतरता किंवा स्कारसिटी येते आणि हॉस्पिटलमध्ये जिथे सगळ्यात जास्त गरज आहे तिथे मास्क मग वेळेवर सापडत नाही. बरं बरं, तर कधीही कुठल्याही गोष्टीबद्दल चुकीची माहिती जी असते ही आधी थांबवली पाहिजे. बरं, तर आता गोमित्र किंवा याबद्दल जे काही आता बोलणं येत आहे याच्याबद्दल काही आपल्याकडे शोध आहे का, याच्याबद्दल काही रिसर्च आहे काय? बरं, कारण सायन्स काय, एव्हिडन्स बेस आहे, काही सबूत पाहिजे असतो आपल्याला. आपल्याला माहिती आहे की कोरोना व्हायरस आधी सार्स म्हणून आला होता, एमईआरएस म्हणून आला होता. बरं, तर त्यावेळी कुठली औषधं कामात आली होती, त्यावेळी आपण काय असे काय प्रिकॉशन घेतले होते. एक्झॅक्टली, आता गोमूत्र तेव्हा काही कामात आलं होतं काय? तर आपल्याला एक शोध लागतो, आपला एक्झॅक्टली शोध लागतो. आणि हा मुद्दा अनेक आयुर्वेदाच्या आवाजाच्या परीक्षेत सुद्धा त्याच्याशी सहमत होतील की या क्लिनिकल टेस्ट आधी करा. डॉक्टर समीर, प्रिव्हेंशन आणि एज्युकेशनच्या पातळीला तुम्ही काय सुचवाल, काय करू शकतो आपण? हे बघा, मला वाटतं की मुख्य गरजेचं आहे की हा जो मिसइन्फॉर्मेशनचा ट्रॅफिक आहे, गैरसमजचा ट्रॅफिक आहे, याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशनची गाडी पुढे टाकायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला लोकांना जी इन्फॉर्मेशन आहे ती पोहोचली पाहिजे. तर याच्यात सगळ्यात आधी जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी म्हटलंय की तुम्ही जितक्यांदा होऊ शकेल तितक्यांदा हात धुतला पाहिजे, जमलं तर तुम्ही सोप किंवा एक अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर वापरला पाहिजे. समजा तुम्हाला सर्दी किंवा खोकला असेल तर प्रयत्न करायचा आहे की आपण ह्या खोकला आणि सर्दी शिंका हे असं आपण एका रुमालानी किंवा कापडानी असं झाकायचं आहे आणि हा हात मग दर सगळीकडे लावायचा नाही आहे. बरं, समजा तुम्हाला सध्या कुठलाही प्रकारचा आजार किंवा लक्षण आहे तर तुम्ही डॉक्टरला दाखवा, परंतु तुम्ही गर्दीच्या जागेत जाऊन याला पसरवू नका. बरं, तुम्हाला माहित असेल की फॉरेन मध्ये जेव्हा लहान मुलांना जेव्हा सर्दी खोकला असतो तर त्यांना 4 दिवस घरी ठेवलं जातं. बरं, हे याच्यासाठी नाही की त्यांना दुसऱ्यांकडनं आजार होणार, पण त्यांच्याकडनं बाकी मुलांना आजार झाला पाहिजे. एक्झॅक्टली, आपल्याकडे किती आजारी असले तरी आपण ऑफिसला जातो, आपण गर्दीच्या जागेत जातो, तिथे जाऊन खोकलतो, शिंकतो. बरेचदा आपल्याकडे एटिकेट्स नाही राहत. एटिकेट्स म्हणजे हँड एटिकेट असतो, आपण खोकलताना आपण असं खोकलायचं आहे. बरोबर, असं खोकलायचं आहे. तर हे पहिले प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, ही इन्फॉर्मेशन आहे, ही पुढे गेली पाहिजे. बरं, डॉक्टरांनी सांगितलेले अनेक मुद्दे तर आहेत की ते मेडिकल आरोग्य वगैरे तर सोडून द्या, ते केवळ साधे सभ्य असे
उपचार आहेत ज्याला मॅनरिझम म्हणून अशा गोष्टी आहेत, म्हणजे खोकताना दुसऱ्याच्या तोंडावर थेट खोकायचं असतं हे सांगण्यासाठी कोरोनाविषयी गरज नसते, पण आपल्याला ते कळत नाही.